गणेशोत्सव जो है तो काही दिवसांवर येऊन थांबलेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशभर या सणाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. पण या सणावर एकंदरीत मंडळ जे मुंबईत गणेशोत्सव जो आहे तर त्याची अनेक मंडळं आहेत आणि ह्या गणेश मंडळांना महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं की गणपतीची जी या गणेशांची जी मूर्ती असणार आहे त्याची उंची जी आहे ती 4 फुटच असावी आणि ती मूर्ती जी आहे ती पर्यावरणपूरक असावी. यामुळे ह्या मंडळांनी अनेक मंडळांनी जी आहे ती नाराजगी दाखवली होती आणि जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतो महानगरपालिकेला मंडप टाकण्यासाठी त्यात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करण्यात आल्या होत्या. पण त्यामुळे अनेक मंडळांनी नाराजगी दाखवली आणि त्यानंतर आता हा निर्णय जो आहे तो मागे घेण्यात आलेला आणि आता जी मूर्तींची उंची आहे त्याच्यावर कुठलाही निर्बंध नसणार आहे. तर दुसरी बाब म्हणजे जे मूर्त्या ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक नसल्या तरी POPच्या मूर्त्या ज्या आहेत त्या वापरण्यात येणार आहेत. पण आणि त्यामुळे आता गणेशोत्सव मंडळात जो आहे तो आनंद निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता या वेळेचा एकंदरीत जर पाहिलं तर गणेशोत्सव कसा होणार हे पाहणं हे एकंदरीत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की सगळे निर्बंध जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत. कोविडच्या वेळेस हे निर्बंध लावण्यात आले होते त्या पण आता हे सगळे निर्बंध महानगरपालिकेकडून काढण्यात आलेले आहेत. अजय माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.